फिनिश होणार आहे आज आपला तीन लेक्चर पासून पॅडी जो भाग या चॅप्टरवर आपण डिस्कशन चालू आहे फ्रेंड्स थोडं मोठं चॅप्टर आहे चॅप्टरच्या आपल्याकडे पॅडीचा या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये लागवड वगैरे काही होत नाही म्हणून त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे फ्रेंड्स पॅडी हे महत्त्वाचं चॅप्टर आहे ट्वेल्थच्या दृष्टीने म्हणून आपण याला थोडा वेळ देतोय याला तीन चार लेक्चर देण्याचं कारण पॅडी महत्त्वाचं चॅप्टर तुमच्या ट्वेल्थच्या सिलेबसमध्ये आहे तर फ्रेंड्स नर्सरी प्रिपरेशन आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये लागवड करताना आपल्याला बेड्स किंवा सीड्स हे नर्सरीच्या द्वारे फॉर्म करायचं आहे आपल्याला जे सीड्स आहे ते नर्सरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेज करायचं आहे मग आपल्याला त्या ठिकाणी पॅडी फील्डमध्ये त्याच्या ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे ते कसं करायचं आहे बेड्स कसे तयार करायचे नर्सरी कशी तयार करायची त्याबाबत आपण आजच्या या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहोत तर फ्रेंड्स पहिल्यांदा नर्सरीचे काही टाईप्स आहेत आता येते बेट नर्सरी बेट नर्सरी कशी तयार करायची ते थोडक्यात या ठिकाणी पहिल्या टाईपमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्राईब करतो द लँड फॉर नेसेसरी आर फ्लॉट टॉईस थ्रोईंग जवळ जवळ टॉईस म्हणजे दोनदा हे फील्ड जिथे नर्सरी तयार करायची फ्लो आपल्याला थ्रोईंग दोनदा करायची नंतर क्लॉड क्रशिंग करायची क्लॉड क्रशिंग केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला त्या ठिकाणी दी पडलिंग इज गिव्हन 3-4 फ्लोईंग इन टू 5-6 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर आता फ्लोईंगने जी पडलिंग करायची आहे पडलिंग मी काल बोललो की चिखलणे करणे आपल्याला पॅडी फील्डला चिखलणे करायची आहे नर्सरी रेज करण्याच्या बरोबर त्या ठिकाणी 2-3 फ्लो म्हणजे स्टँडिंग वॉटरमध्ये आहे वॉटर स्टँड असेल फील्डमध्ये म्हणजे स्टँड म्हणजे 5-6 सेंटीमीटर अबो ग्राउंड लेवल तुमचं पाणी जे शेतात भरलेलं आहे ना त्याचा फ्लो आपल्याला ड्रॉन करायचा आहे त्याच्यानंतर एफ आय एम ॲडेड 10 टन्स ऑफ एफ आय एम म्हणजे साधारणतः शेणखत वगैरे त्या ठिकाणी ॲड करायचं आहे देन द ॲफ्टर पडलिंग द फील्ड इज लेव्हल अँड डिवायडेड इन टू स्मॉल बेड्स 1 मीटर विथ सुटेबल लेंथ 1/2 मीटर वाईड चॅनल आर यूज टू फॅसिलिटेट ड्रेनेज ड्रेनेजसाठी जास्तीचं जर पाणी झालं फ्रेंड्स तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रेनेजद्वारे बाकीचे पाणी आहे ते त्या बेड्समधून आपल्याला नर्सरीच्या बाहेर काढून द्यायचं आहे या डायमेन्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत 1/2 मीटर वाईड चॅनल आर यूज 1/2 मीटर चॅनल म्हणजे 1/2 मीटर चॅनल्स आर यूज टू ड्रेन द वॉटर फ्रॉम नर्सरी ड्रेन म्हणजे वॉटर जे एक्सेस होईल त्याला ड्रेन करायचं आहे त्या ठिकाणी त्या क्वेश्चन जास्त नको स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्ट इन टू द फील्ड बेस्ड ऑन द सीड साईज द सीड रेट मे बी व्हेरी आता सीड रेट याचा 350 kg to 450 kg सीड्स आर सोन ऑन द फील्ड आर नर्सरी बट तुम्ही म्हणाल की एवढं सीड्स तुम्ही वापरताहेत नर्सरी तयार करायला हे जे सीड्स मी वापरतो आहे वेल सीड्स म्हणजे बोल्ड साईजचं सीड्स स्प्राउटिंग आलेलं सीड्स ज्याला आपण म्हणूया की अंकुरण आलेलं सीड्स मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते सीड्स एवढ्या प्रमाणात मी त्या ठिकाणी त्या नर्सरीमध्ये का सोन करतोय का पेरतो आहे तर या सगळ्या सीड्सपासून 10 हेक्टर्स म्हणजे 10 हेक्टर जमीन लागवड होईल कल्टिवेशन होईल एवढं त्या ठिकाणी रोप या नर्सरीत मला या सीड्सपासून मिळणार आहे सपोज मला 1 हेक्टर माझ्याकडे लँड आहे तर मी फक्त 35 to 45 kg सीड्स फक्त त्या ठिकाणी नर्सरीमध्ये सोईंग करेल एवढं सीड लागेल म्हणजे सीड 1 हेक्टरला जे मला पेरणी करायचं आहे रोप त्याचे तयार करायचे आहे तर 35 to 45 kg सीड्स त्या ठिकाणी मला लागेल बट या लार्ज नंबरवर आपण नर्सरी तयार करतोय कारण नर्सरी बनवण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो हे रोप जे आहे ते फार्मर विकतात म्हणजे स्वतंत्र व्यवसाय सुद्धा सीडलिंगचा होऊन जातो आणि ते सीडलिंग विकल्या गेल्यानंतर ते पॅडी फील्ड पुन्हा तयार करून आपल्या फील्डमध्ये पॅडी सुद्धा काही फार्मर ग्रो करत असतो म्हणजे डबल बिझनेस त्या ठिकाणी त्यांचा फार्मर लोकांचा होत असतो म्हणून ते या प्रकारची प्रॅक्टिसेस सहसा करत असतात द सीडलिंग ऑप्टेन फ्रॉम
वन हेक्टर नर्सरी आर सफिशियंट. बोललो एक हेक्टर शेतात तुमचं एवढं सीड टाकायचं आहे, एक हेक्टर तुमचं जेवढं शेत आहे त्याला तुम्ही एवढं सीड सकट करून दिलं. बट ही एक हेक्टर नर्सरी जर असेल लागवड केली तर 10 हेक्टर पॅडी कल्टिवेशन 10 हेक्टरचं रोप त्या ठिकाणी तयार होईल असं या वेट नर्सरी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो नर्सरीचा टाईप आहे आपला द सफिशियंट डोस ऑफ फर्टिलायझर, फर्टिलायझर वगैरे त्याला अप्लाय केलेला आहे पण ड्राय नर्सरी, ड्राय नर्सरी. आता ड्राय नर्सरी मध्ये याचा नेमक थोडा अपोज मध्ये होईल. इट इज फॉलोड इन द रिजन ऑफ नॉन अश्युअर्ड वॉटर सप्लाय, ज्या ठिकाणी पाण्याची अवेलेबिलिटी नाही, पाणी उपलब्ध नाही, त्या ठिकाणी ड्राय नर्सरी सुद्धा तयार करता येईल. कशी ती बघूया फ्रेंड्स. The land is prepared by 4 to 5 plowing and some cross plowing. म्हणजे 4 ते 5 plowing म्हणजे मित्रांनो plowing एवढे हेवी plowing झाल्यावर आपण मी बोललो की फील्ड साईज एकदम स्मॉल असते आणि स्टॅग्नेशन वॉटर आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं. जमिनीत एकदम चिखल पडलिंग करण्यासाठी आपल्याला वारंवार त्या ठिकाणी चिखलणीचा पडलिंग व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जमीन खूप भुसभुशीत असावी लागते. म्हणून plowing क्रॉसवाईज आणि क्रॉसवाईज म्हणजे या दिशेने प्लोईंग केली तर दुसरी प्लोईंग या दिशेने काय, म्हणजे सगळे जे ढेकळं वगैरे असतील काही अवशेष असतील की किंवा जी जमीन आहे ती भुसभुशीत होण्याच्या दृष्टिकोनातून 4 ते 5 प्लोईंग छोट्या छोट्या फील्डमध्ये करायला उशीरसुद्धा त्या फार्मर्सला लागत नाही. आपल्यासारखं ज्वार बाजरा जे मोठे मोठे शेतं त्यांचे नसतात. आपण बघितलं आहे त्यांनी बंड्स वगैरे बांधलेले असतात. हे सगळे फील्ड्स तुम्ही सहसा बघितले पिक्चरमध्ये. सम क्रॉस वाईज प्लोईंग वेल डिकम्पोज FYM, FYM शुड बी ॲडेड वेल डिकम्पोज FYM आपण त्या पॅडी फील्डमध्ये टाकत असतो. म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत टाकल्यानंतर मित्रांनो द रेजबेड्स आर रेजबेड्स उंचवटे बेड्स आपण तयार करूया. रेजबेड्स उंच असा बेड गाडी मोठा म्हणतो आपण त्याला 1 to 1.5 meter असे लांबीचे आपल्या रुंदीचे रेजबेड्स आपण त्या ठिकाणी तयार केले आणि त्याची हाईट जी आहे मित्रांनो ती हाईट आहे ती 1 to 10 centimeters आपण त्या ठिकाणी त्या बेड्सची राबू दिली. गादी वाकी त्याला म्हणतात. गादीच्या आकाराचे जसे आपले प्लेन फ्लोअरवर आपण खाली जमिनीवर गादी अंतरली तर ती कशी उंच दिसायला लागते तसं रेज म्हणजे उंचवटा आपण त्या ठिकाणी मातीचा करायचा आहे मित्रांनो. एवढा वाईड आणि एवढा उंच आणि याच्यावर या ठिकाणी आपण सीड टाकणार आणि मग याच्यावर आपल्याला रोपं वगैरे टोकताना दिसतील असे रेजबेड्स त्याला गादीवर मराठी म्हणतात ते आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर ड्रेनिंग ड्रेनेजसाठी ड्रेनेज म्हणजे एक्सेस वॉटर या ठिकाणी चॅनल असते की 2 बेड्समध्ये ही चॅनलमध्ये पाहतो की ही जागा जास्तीचं पाणी इथं जास्त झालं इथं जास्त झालं तर पाणी वळून जायला आपल्याला मार्ग मोकळा करण्यासाठी ड्रेनेज एक प्रकारची आपण ड्रेन लाईन या ठिकाणी एक्सेस वॉटरसाठी या ठिकाणी सुद्धा ओपन 30 सेंटीमीटर लेंथ 30 सेंटीमीटर लेंथची दुसऱ्या आणि या बेडमध्ये आपण एक ड्रेन लाईन तयार करून द्यायची म्हणजे पाणी जे जास्तीचं आहे ते वाहून नेण्याची प्रक्रिया ही सुलभ होईल आणि त्या ठिकाणी स्टॅग्नेशन होणार नाही. सीडला तुमचं जास्त पाणी जर झालं तर ते कुजणार नाही वगैरे या क्रियेसाठी आपण ड्रेन लाईन ओपन केलेली आहे फ्रेंड्स. Sowing in the June. Sowing is done during the second week of June. Hold on, the second week is in June. La, या नर्सरीवर आपण सीड सोईंग करून द्यायची असते. Yes, डेट 15 किंवा सेकंड वीकच का निवडावं लागेल की ड्राय नर्सरी ही पाण्याचं मान्सूनवर अवलंबून आहे पूर्णतः. मान्सून जेव्हा या ठिकाणी आपला येईल त्यावेळेस आपल्याला पेरणी करायची किंवा सीड्स आपलं पूर्ण डिपेंड आहे. ड्राय नर्सरी असल्यामुळे आपल्याला देवाच्या पावसाच्या पाण्यावर रेन वॉटरवर याला आपल्याला घ्यायचा मानस आपला प्लीज. जूनमध्ये ते सीड्स कवर्ड विथ दी लेअर ऑफ सॉइल पेरल्यानंतर त्याला बारीक अशा मातीने आपण सीड्स कवर करून देत असतो. ऍफ्टर कवरिंग द सीड्स द सीड्रेट नीडेड हिअर द सीड्रेट नीडेड 250 kg 250 kg to 400 kg सीड्स आर रिक्वायर फॉर धिस नर्सरी. एवढं सीड्स लागत आहे. गिव्ह
हे जे सिल्स आहे हे जे कर्नल सिल्स तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला तर पहिले जर आपण 350 केजी वापरला आहे तर 350 केजी 400 केजी सिल्स आपण वापरतो फ्रेंड्स एक हेक्टर नर्सरी तयार करताय तुम्ही आणि ती एक हेक्टर पासून 10 हेक्टर कल्टिवेशन तुमचं पॅडी फील्ड होऊ शकतं 10 हेक्टर चा लागवड भाताची ते पासून होऊ शकते म्हणून आपण एवढा त्या ठिकाणी कार्यक्रम लावून केलेला आहे नर्सरीचा त्याच्यानंतर सिडलिंग ऑप्टेन हार्डली अन इस्टॅब्लिश आफ्टर ट्रान्सप्लांटिंग त्याचे सिडलिंग्स वगैरे पूर्णतः रेन वॉटरवर डिपेंड आहेत रेन वॉटर शॉवर झालं तर आणि तरच हा कार्यक्रम आपला सक्सेसफुल होऊ शकतो त्याच्यानंतर डॅपॉक नर्सरी तिसरी आपली जी नर्सरी ती डॅपॉक याचं नाव थोडं वेगळं वाटत असेल आपल्याला पण डॅपो नर्सरी तर काही नर्सरी हा विचारला जात असता शॉर्ट रोड मित्रांनो तुम्हाला शॉर्ट रोडच्या ठिकाणी नर्सरी ही विचारली जाईल दी फॉलोड इन एरियाज ऑफ ॲडिक्युएट वॉटर सप्लाय दीज नर्सरी आर फॉलोड ॲडिक्युएट सफिशियंट ज्या ठिकाणी ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ रेन्स किंवा सप्लाय ऑफ वॉटर तुमच्याकडे अवेलेबल आहे ट्यूबवेल असेल वेल असेल चॅनलचं पाणी असेल तुमचं नदीचं पाणी असेल ॲश्युअर्ड असं पाणी तुमच्याकडे असताना ही नर्सरी तुम्ही त्या ठिकाणी कल्टिवेशनला आणत असता नर्सरी इज प्रिपेअर्ड ॲन एन कॉन्क्रीट फ्लोअर नर्सरी कॉन्क्रीट फ्लोअरवर प्रिपेअर करायची त्याची कंडिशन्स या ठिकाणी आहे ऑन रेजबेड्स ऑफ सॉइल कवर्ड विथ पॉलिथिन पेपर ऑर बनाना सीट प्री जर्मिनेटेड सीड्स आर यूज फॉर सोईंग इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग विद इन द 14 to 16 days म्हणजे याच्यात काय करायचं फ्रेंड्स तुम्हाला कॉन्क्रीट फ्लोअरवर मातीचे रेजिडर बनवायचे आहे खाली कॉन्क्रीट फ्लोअर आहे म्हणजे थोडा टणक असा सरफेस आहे त्याच्यावर रेजिडर जे बनवायचे आणि ते स्प्राउटिंग सीड्स म्हणजे प्री सॉक सीड्स म्हणजे अगोदर पाण्यामध्ये डीप केलेलं आणि अंकुरण जस्ट होईल असे सीड्स आपल्याला त्या ठिकाणी या बेड्सवर सोईंग करायचे आहेत ते सोईंग झाल्यानंतर जे रोप तयार होण्याची क्रिया फ्रेंड्स तर ही 15 days ते रोप तुमचं तयार होऊन ट्रान्सप्लांट झालं पाहिजे कारण इथं काही खाली माती नाही जसं का रोप तयार झालं तसं आपल्याला ट्रान्सप्लांटिंगसाठी आपल्याला ते इमिजिएट वापरावं लागतं याचं ट्रान्सप्लांटिंग साधारणतः 15व्या दिवशी आपल्याला करावं नर्सरी इज सफिशियंट याच्यात नर्सरी जी आहे मित्रांनो की 1 हेक्टर ग्रोईंगसाठी 1 हेक्टर क्षेत्र तुम्हाला लागवड करायचं असेल तर साधारणतः 40 square meter आपल्याला रेजबेड तयार करायचे रेजबेड तयार केल्यावर ते आपल्याला त्या ठिकाणी मातीचे बेड तयार झाल्यावर त्या ठिकाणी अर्ली स्प्राउट असलेलं सीड आपल्याला घ्यायचं आणि ते त्या ठिकाणी स्विंग करायचं स्विंग झाल्यानंतर मित्रांनो आपली पुढची जी प्रक्रिया आहे ते सीड आपल्याला विद इन 16 दिवसात ट्रान्सप्लांट करायचं आहे साधारणतः 30 ते 40 square meter एवढा एरिया तुमच्याकडे असला तर 1 हेक्टर तुमचं शेत लागवडीसाठी वापरता येऊ शकतो हे झाले नर्सरीचे 3 टाईप मित्रांनो आता आपण पुढे प्रोसेस करूया पुढचा टॉपिक आहे मित्रांनो ट्रान्स पुढचा मुद्दा आहे आपला ट्रान्सप्लांटिंग आता ट्रान्सप्लांटिंग म्हणजे सीडलिंग ट्रान्सफर फ्रॉम नर्सरी टू फील्ड तुमच्या शेतात आणि नर्सरी ही फ्रेंड्स इन जनरल 99% नर्सरी ज्या
तुमच्या तुमच्या बरोबरच प्रिपेअर केलेले असतात. म्हणजे ही तुमची नर्सरी आहे आणि हे तुमचं फील्ड आहे. म्हणजे तिथून रोप उठायचं आणि सेम डे इथं कल्टिवेशन करायचं. त्याला म्हणतात ट्रान्सप्लांटिंग ऑफ सिबलिंग. सिबलिंग म्हणजे रोप ते तुमच्या शेतात लावायचं. त्या म्हणतात ट्रान्सप्लांटिंग पीपल दी प्लांट इन टू युअर फील्ड. दॅट्स कॉल्ड ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग बेस्ड ऑन दी फॅक्टर विच आर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. सफिशियंट वॉटर त्या ठिकाणी पाहिजे. मित्रांनो व्हरायटी कुठली आहे त्याचे विचार करावा. हॅव्हिंग मॅच्युरिटी पिरियड. मॅच्युरिटी पिरियड याचा 120 दिवस साधारणतः कमीत कमी पॅडीचा आहे. त्याच्यावर आपल्याला कधी ट्रान्सप्लांट करायचं ते शेतकऱ्याने डिसाईड करायला पाहिजे. आणि लेट जर झाला तर 150 डेजच्या व्हरायटी म्हणजे भाताचा कालावधी हा साधारणतः आपल्याला म्हणता येईल 4 ते 5 महिन्याचा असतो परिपक्वतेचा. त्यानुसार आपल्याला त्याचं ट्रान्सप्लांटिंग हे डिसाईड करायचं व्हरायटी कशी लावायची. सीडलिंग आर फडल. सिबलिंग आर फुल टाईड इन टू बंडल्स. बंडल्स बांधायचे लागवडीच्या अगोदर या नर्सरीमधून सिडलिंग आपल्याला बंडल्स बांधायचे. आणि बंडल्स बांधून आपल्याला त्या ठिकाणी ते बंडल्स एकत्र करून ते ट्रान्सप्लांटिंगला न्यायचे आहेत फील्डमध्ये. आता बंडल्स बांधल्यावर एक फील्ड तुमचं प्रिपेअर आहे. पडल झाला आहे. तुमचे लेबर्स आले आहेत. सगळे बंडल्स त्यांच्या हातात द्यायचे. 1 बाय 1 हिलवर तुमचं जे त्यांनी अंतर डिसाईड केलंय त्या एक एक हिलवर ते त्या ठिकाणी सीडलिंग हे ट्रान्सप्लांट करत असतात. जनरली 15 बाय 15 सेंटीमीटर 20 बाय 20 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू सॉइल टाईप क्लायमॅटिक कंडिशन वॉटर अवेलेबिलिटी त्या एरियाची काय डिमांड आहे त्याची जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर 15 ते 15 सेंटीमीटर 20 बाय 20 सेंटीमीटर या रोपांची लागवड त्या ठिकाणी मित्रांनो आपली होत असते. जनरली आपण ट्रान्सप्लांट करताना आणि इमिजिएट वॉटर त्याला वॉटरच पाहिजे फील्डमध्ये तेव्हा ट्रान्सप्लांट हे रोप करायचं असतं. याच्यानंतर फ्रेंड्स व्हरायटीज आपल्या ट्रान्सप्लांटिंग नंतर व्हरायटीजकडे जायचं आहे. व्हरायटी कुठल्या कुठल्या आपल्याला भारताचे बघायचे व्हरायटी जाती कुठल्या कुठल्या आहेत. तर फ्रेंड्स दी पॉप्युलर व्हरायटी आर इंद्रायणी बासमती. तुम्ही सगळ्या घरात इंद्रायणी बासमती पॉप्युलर व्हरायटी तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये बघतात की भात सेंटेड असायला पाहिजे. या घरात आपण भात शिजवतो तिसऱ्या घरात आपला कुकरचा त्याचा वास गेला पाहिजे म्हणजे सेंट गेला पाहिजे असं आपण प्रत्येकाची इच्छा असते भात खाताना. किंवा तो टेस्टी रुचकर असा असला पाहिजे. आपण खिचडीचा भात वेगळा आणि पुलावचा भात वेगळा असं लांब जर त्याचं ग्रेन्स असतील दाणे असतील लॉंग ग्रेन्स तर त्याला आपण पुलावसाठी यूज करतो. आणि मीडियम असा असेल आणि बारीक तांदूळ असेल साधारणतः तो आपण म्हणूया की इंद्रायणी आंबेमोहर याच्या व्हरायटी ते तुम्ही खिचडी वगैरे बाकी प्रिपरेशनसाठी वापरत असतात. आय आर 20 देन IR 22 IR 36 ह्या व्हरायटीज आपल्या पॅडीचा मोस्ट पॉप्युलर आहे. त्यातल्या त्यात सह्याद्री सापोलिसिक्स लोकल एरियातली त्या कोकणातले व्हरायटी गर्जत 3 गर्जत 7 फुले समृद्धी अँड इंद्रायणी हे कर्जत 3 कर्जत 7 या व्हरायटी सुद्धा पॉप्युलर आहेत फ्रेंड्स. की त्या कर्जतच्या आपल्या कोकणातल्या आहेत. या व्हरायटी बघितल्यानंतर रत्ना आहे आंबेमोहर आहे नंतर कृष्णा आहे बासमती साबरमती नावाची एक व्हरायटी आहे तिकडून रिलीज झालेली गुजरात एरियातून. मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर आफ्टर व्हरायटी मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर त्या पिकाच्या मॅन्युअरिंग फर्टिलायझर ते बघूया. एनपीके रिक्वायरमेंट ऑफ दॅट क्रॉप इज पर एनपीके किती लागेल या भात पिकासाठी ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया फ्रेंड्स. तर एनपीकेमध्ये लोकल इम्प्रूव्ह जर व्हरायटी असेल लोकल आणि इम्प्रूव्ह व्हरायटी लोकल आणि इम्प्रूव्ह व्हरायटीच्या प्रोसेसमध्ये खूप बदल असतो. याला लोकलला कमी फर्टिलायझर रिक्वायरमेंट आहे. साधारणतः 50 50 अँड 25 50 50 अँड 25 केजी हां एनपीके रिक्वायर्ड लोकल व्हरायटीसाठी. बट जर व्हरायटी इम्प्रूव्ह असेल
हाय यिल्डिंग असेल 150-25 ऑटो तुम्हाला एक आहे हार कॅन्सिंग आहे बट नाइट्रोजन रिक्वायरमेंट या ठिकाणी वाढलेले मित्रांनो हे लक्षात आपण त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे फर्टिलायझर ऍप्लिकेशनच्या बाबतीत एन शुड बी डिवाइडेड इनटू 2 ऑर 3 डोसेस म्हणजे ते आपल्याला एन स्ट्रिपने द्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी नंतर इरिगेशन द पॅडी आता हे वॉटर लॉगिंग प्लॅन याचा 1250 mm रेनफॉल ज्या ठिकाणी रिसीव होत असेल त्या ठिकाणी आपण पॅडीची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे रेन्स इन द फील्ड म्हणजे आपले रेन्स कायम त्या फील्डमध्ये आपल्याला आवश्यक आहेत रेन्स असतात तरच हे क्रॉप चांगलं येऊ शकतं आपण मागेच म्हटलं की वॉटर लॉगिंग प्लांट आहे स्टॅग्नेशन ऑफ वॉटर या जमिनीवरती चांगलं येतं इंटरकल्टिवेशन्स करताना काही ऑपरेशन्स या ठिकाणी आपल्याला नियमितप्रमाणे विडिंग असेल वगैरे वगैरे ते आपल्याला करून घ्यावं लागतं नंतर इंटरक्रॉपिंग पॅडीमध्ये इंटरक्रॉपिंग सहसा ग्रीन ग्रॅम वगैरे वगैरे घेत असतो आपण ग्रीन ग्रॅम वगैरे घेतल्यावर त्याला आपण व्यवस्थित हे करून क्रॉप रोटेशन वगैरे त्याचं करतात हे जे पेस्ट प्रॉब्लेम आहे पेस्ट एन डिसीज प्रॉब्लेम ऑफ द पॅडी पेस्ट प्रॉब्लेम मध्ये मेजर जी पेस्ट आहे मित्रांनो ती आहे येलो स्टेम बोर येलो स्टेम बोर आता याचं नाव तर स्टेम बोर आहे म्हणजे आणि आहे येलो येलो कलरची कारण सीट येलो होऊन जातं ते प्लॅनच्या कलरनुसार इन्सेक्ट सुद्धा त्याचे कलर बदलत असतात ॲडॉप्टेबल होत असतात ते दिसायला नको ते लपून राहतात आणि त्यांचा कार्यक्रम त्या प्लॅनवर चालू ठेवतात म्हणून ते बोअर करतात खालून स्टेम बोरर स्टेम म्हणजे ओळ ओळ बोर करतात आणि येलो कलरचे असतात म्हणून येलो स्टेम बोर हां बेस्ट इज कॉल्ड येलो स्टेम बोरर ते येलो स्टेम बोरर बोर करून सगळा मधला जो पार्ट असतात ते खात असतात याचा कंट्रोल मेजर जर करायचं असेल डिस्ट्रक्शन ऑफ प्लॅन्ट्स ऑर ऍप्लिकेशन्स ऑफ बेटर त्यानंतर कॅटरपिलर स्वॉर्मिंग कॅटरपिलर सुद्धा पानं उतरण्याचं काम दुसरी पेस्ट जी आहे ती या ठिकाणी करत असते त्याला सुद्धा आपण क्विनॉल पास वगैरे मारून कंट्रोलमध्ये आणू शकतो नंतर राईस बग टायनी इन्सेक्ट सकिंग पेस्ट आहे तो बग काय करत असतो तर सक दी सेल्स फ्रॉम दी यंगर अँड टेंडर लिव्ज ऑफ राईस ऑर पॅडी पॅडीचा यंगर अँड टेंडर लिव्ज पासून सकिंग सेल्सॅप हे करत असतात त्याच्यानंतर राईस हस्वा हा एक बीटल्स आहे तो क्लोरोफिल सहसा फील्ड त्याच्यावर तो खात असतो पानावरचा क्लोरोफिल खाणारा हा राईस हस्वा म्हणजे एक बीटल्स आहे एक प्रकारच्या ढिकूनसारखा दिसणारा टणक त्याची क्युटिकल्स असते कडक क्युटिकलवाला जो असतो लेडीबर्ड बीटलच्या टाईपमधला छोटा टायनी इन्सेक्ट राईस हस्वा त्याला म्हणतो तो क्लोरोफिल त्या पानातलं खात असतो त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला क्विनॉल पॉस एनी सकिंग पेस्टसाठी जे आपण सांगितलेले कॉन्फिडॉर वगैरे आपण त्या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे गॉल फ्लाय मॅगट्स एंटर इन टू स्टेम गॉल फ्लाय पॅडी फ्लाय त्याचं मॅगट्स म्हणजे ती अळी एंटर करते प्लॅन्टमध्ये अँड फिट ऑन दी इंटरनल पार्ट हिला कंट्रोल करायचे असे थायोमेट वगैरे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आपल्याला मॅगट्स फ्रेम म्हणून आपल्याला ते कंट्रोल करायचं डिसिजेस ऑफ पॅडी हे झाला पेस्ट प्रॉब्लेम डिसिजेस ऑफ पॅडी डिसीज कुठले येत असतात याच्यावर डिसीज रोग या भातावर रोग कुठले येत असतात ते बघूया पॅन्ट्स आता तर रोग जर बोलायचं झालं तर पॅडी ब्लास्ट म्हणजे फंगस ब्लॅक फंगस आर डेव्हलप ऑन द लिव्ह ऑर होल पॅन्ट स्पिंडल शेप ब्राउनिश रेडिश कलर डेव्हलप झाल्यानंतर ब्लॅकिश कलर्स अपिअरन्स ऑन द लिव्ह दॅट इज ब्लास्ट ब्लास्ट नंतर आहे त्याचा कंट्रोल करायचा असेल ब्लास्टला तर M45 आर ऑइल्स आर फंजीसाईड्स कंट्रोल दॅट डिसीज तो डिसीज कंट्रोल करायचा असेल हे फंजीसाईड्स आपल्याला स्प्रे करायचे फ्रेंड्स देन आफ्टर ब्लास्ट ब्लाईट डिसीज आपण आहे तर ब्लाईट ऑफ पॅडी ब्लाईट सुद्धा फंगल डिसीज आहे मित्रांनो ग्रीनिश ग्रे आर ओव्हल स्पॉट अपियर्स प्रॉमिनंटली ऑन द लिव्ह सीट म्हणजे लिव्ह सीट म्हणजे पानावर ग्रीनिश स्पॉट दिसायला लागेल समजायचं ब्लास्ट आला आपला ब्लाईट नावाचा डिसीज आलेला आहे याला सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला
applications त्या insecticide applications नंतर bacterial leaf blight blight दोन प्रकारचे हा blight सुद्धा bacterial आहे आणि तो पण आहे bacterial contamination त्या प्लांटला झाल्यावर blight हा disease होत असतो तर bacterial blight water soap transparent stains appear on leaves ये पाण्याचे ठिपके पडलेले असतात त्या ठिकाणी blight नावाचा असा disease आपल्याला दिसतोय त्याला आपल्याला स्ट्रेप्टोसाइक्लिन वगैरे बॅक्टेरियाला किल करणारा जे औषध आहे ते स्प्रे करावं लागतं नंतर ग्रासी स्मट म्हणजे गवताळवाळ ग्रासी ग्रास म्हणजे ग्रासी स्मट नावाचा डिसीज आहे मित्रांनो फंगल डिसीज आहे म्हणजे गवताळवाळ त्या ठिकाणी प्लांट्स होत असे इरेक्ट उभा वाढ न होता प्लांटची गवतासारखी गुच्छ तयार होत असतात याला सुद्धा आपण कंट्रोल मध्ये आणण्यासाठी फंगिसाइड्स आर सी ट्रीटमेंट आर बेटर कंट्रोल दिस डिसीज याच्यानंतर हार्वेस्टिंग एंड थ्रेशिंग ऑफ द पेडी पेड आता हार्वेस्टिंग करताना येलोइंग जनरली झालं असेल ग्रेन आणि जिली क्रच होत असतील म्हणजे ते सेपरेशन ऑफ ग्रेन सोर्स असतील येलोइंग होऊन गेलं असेल तर आपण याला हार्वेस्ट करायचं असतं जनरली 120 डेज आफ्टर ट्रान्सप्लांट वी हॅव टू हार्वेस्ट बाय कटिंग द प्लांट्स टाईंग द बंडल्स अँड मूव टुवर्ड द थ्रेशिंग यार्ड्स थ्रेशिंग यार्डकडे आपल्याला न्यायचे त्याच्या थ्रेशिंग वगैरे केल्यानंतर मग आपण त्याला साधारणतः ते सीड्स आपल्याला वाढवून घ्यायचे किंवा आपलं आलेलं उत्पन्न आपल्याला थोडं मॉइश्चर वगैरे बघून त्याला ओरडं वगैरे या ठिकाणी करून गनी बॅगमध्ये पॅक करायचं ईल्ड याचं उत्पन्न किती आहे द ईल्ड ऑफ पॅडी 40-50 क्विंटल्स पर हेक्टर एवढं याचं उत्पन्न आपल्याला फील्ड म्हणून आपण घेत असतो पेडीचं उत्पन्न घेताना एक चांगला असा प्रकारचा पैसा या फार्मरला आपल्याला मिळवता येऊ शकतो कारण 40-50 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न याचं मित्रांनो ओके हे चॅप्टर आपलं फिनिश झालं असेल आता पुढे आपण ग्राउंडनट हे चॅप्टर्स पुढच्या सेशनमध्ये स्टार्ट करू थँक्यू फ्रेंड्स